मित्रांनो, जय ओबीसी, जय संविधान। मी बळीराज धोटे आज फेसबुक लाइव येण्याचं कारण असं आहे की येत्या 26 नोव्हेंबरला आम्ही नागपूरला संविधान दिनाचं औचित्य साधून ओबीसीचा विशाल मोर्चा नागपूर येथे आयोजित केलेला आहे। त्याचं काम मागील 6 महिन्यापासून सुरू आहे। या मोर्चाचा मुख्य उद्देश, कारण 2024 हे निवडणूक वर्ष आहे, या निवडणूक वर्षाच्या निमित्तात ओबीसीचा मुद्दा, ओबीसीचं शैक्षणिक आरक्षण, ओबीसीचं नोकरीविषयक आरक्षण, ओबीसीचं प्रमोशनमधलं आरक्षण, ओबीसीचे नॉन क्रिमिनलचे प्रश्न, हे सगळे याच्यावर सर्वसामान्य लोकांचं लक्ष राहावं, ओबीसीचं लक्ष राहावं आणि विविध राजकीय पक्षांचं सुद्धा या मुद्द्यावर लक्ष राहावं। सर्वसामान्य ओबीसींनी विविध राजकीय पक्षांना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर, जनगणनेच्या मुद्द्यावर, जातन्याय जनगणनेच्या मुद्द्यावर प्रश्न सातत्याने विचारत राहावे, ओबीसीचे प्रश्न सातत्याने विचारत राहावे, एससीचे प्रश्न सातत्याने विचारत राहावे, एसटीचे प्रश्न सातत्याने विचारत राहावे, मायनॉरिटीवर जो अन्याय अत्याचार होत आहे त्याच्यावर सातत्याने प्रश्न विचारत राहावे आणि समाजातला हा जो मुख्य घटक आहे, या मुख्य घटकाचं जे मूलभूत प्रश्न आहे, या बेसिक प्रश्नावर सत्ताधारी पक्षाचं आणि विरोधी पक्षाचं, राजकारणात सहभागी असलेल्या सगळ्या पक्षाचं लक्ष केंद्रित राहावं या उद्देशाने हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। या मोर्चाची घोषणा 23 मे 2023 नागपूरला जी बैठक झाली, या बैठकीमध्ये विविध ओबीसी संघटनांनी, प्रामुख्याने विदर्भातल्या विविध ओबीसी संघटनांनी सहभाग घेऊन या बैठकीमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये या मोर्चाचा निर्णय घेतला। तर मागील 6 महिन्यापासून या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी जे आवश्यक प्रचार साहित्य आहे, मग ते हँडबिल असेल, स्टिकर्स असेल, बॅनर्स असतील, प्रवास आहे, हे सगळं आम्ही मागील 6 महिन्यापासून सातत्याने करतोय। प्रामुख्याने मी आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जी टीम आहे हे सगळं करतो आहे। मित्रांनो, मागील 6 महिन्यात जी परिस्थिती आहे या ओबीसीच्या जनगणनेविषयी, आरक्षणाविषयी, हे आपल्याला दिसते आहे की आम्ही जो उद्देश समोर ठेवून हा मोर्चा आयोजित केला होता, त्या ओबीसीच्या प्रश्नावर, जातन्याय जनगणनेच्या प्रश्नावर सर्वसामान्य लोकांचं आज लक्ष लागून राहिलेलं आहे, विविध राजकीय पक्षांचंही लक्ष लागून राहिलेलं आहे। ओबीसीचा मुद्दा हा आज राजकीय पटलावर, राजकारणाच्या पटलावर हा मुख्य मुद्दा झालेला आहे। ओबीसीचा सत्तेतील सहभाग हा मुख्य मुद्दा झालेला आहे, जातन्याय जनगणनेचा मुद्दा हा मुख्य मुद्दा झालेला आहे आणि यात आम्ही ओबीसी जनगणना संयुक्त समितीच्या माध्यमातून आम्ही हा मुद्दा, प्रमुख मुद्दा राजकारणाचा बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे। म्हणून आज आपल्याला दिसते आहे या 6 महिन्यामधले जो बदल आहे, देशातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते माननीय राहुल गांधी हा ओबीसीचा मुद्दा सगळ्या सभांमध्ये, निवडणूक प्रचाराच्या सभांमध्ये, अन्य सभांमध्ये प्रामुख्याने चर्चेला घेत आहे, हे
या आमच्या भूमिकेचं यश आहे, ओबीसीच्या भूमिकेचं यश आहे असं मला वाटते. या मधल्या काळामध्ये 6 महिन्याच्या काळात बिहारमध्ये जे राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेडचं सरकार आहे, या दोन्ही पक्षाच्या सरकारांनी आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या सरकारांनी बिहारमध्ये जातनिहाय जनगणना केली आहे, जातनिहाय सर्वे केला आणि त्यांनी या त्या राज्याच्या प्रामुख्याने बिहार राज्याच्या लोकसंख्येमध्ये कोणत्या कोणत्या प्रवर्गाची संख्या किती आहे याच्यावर हे आकडे त्यांनी बाहेर आणले. आज दिसते आहे तिथे ओबीसी 63% आहे, म्हणजे 63% आहे. शेड्यूल कास्ट 20% आहे, शेड्यूल ट्राईब कमी आहे तिथे 1.5-2% आहे. मायनॉरिटीची संख्या मोठी आहे आणि जो खुला वर्ग आहे या खुल्या वर्गाची संख्या 14-15%, 16% आहे. जो जातनिहाय जनगणना जी बिहार सरकारने केली त्यात ओबीसीची संख्या 1931 जी 52% होती ती आज वाढलेली आहे, 63-64% ओबीसीची संख्या झालेली आहे हे आतल्या आज आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून आम्ही या मोर्चाच्या नागपूरच्या 26 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या निमित्तानं आम्हाला जो मुद्दा हा ओबीसीचा प्रामुख्याने मुख्य मुद्दा म्हणून भारतीय राजकारणात चर्चेला आणायचा होता त्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. आता सध्या एक वेगळं वातावरण आहे, मराठा समाज त्यांच्या आरक्षणासाठी मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंदोलनं करत आहे, सभा घेत आहे, लाखोंच्या सभा घेत आहे, परंतु त्या मराठा आंदोलनाचे नेते ज्या भूमिका मांडत आहे त्या चुकीच्या भूमिका मांडत आहे. ओबीसीमधून आणि प्रामुख्याने कुणबी समाजाचा जात प्रमाणपत्र त्यांना मिळावं आणि ओबीसीमधून 50%च्या आज जे रिझर्वेशन आहे त्यातूनच त्यांना आरक्षण मिळावं अशा पद्धतीची भूमिका ही जरांगे मांडतो आहे. ही भूमिका एकूण संविधानाची जी आरक्षणाची भूमिका आहे त्याच्या विपरीत आहे, चुकीची आहे. परंतु या ओबीसीच्या लोकांचं ज्या पद्धतीने मागील 25 वर्षात प्रबोधन झालेलं आहे तसं प्रबोधन मराठा समाजाचं झालेलं नाही, कारण मराठा समाज स्वतःला सवर्ण समजतो ब्राह्मणी व्यवस्थेनुसार, तो स्वतःला क्षत्रिय समजतो, तो स्वतःला मागास समजत नाही. एकीकडे मागास तर समजत नाही परंतु दुसरीकडे आरक्षण मागतो, एक मराठा लाख मराठा म्हणतो आणि तिकडे आरक्षण मागतो आहे. हे आणि अशा पद्धतीची एक परिस्थिती निर्माण झाली आहे. एक मराठ्यांमध्ये हे जे आरक्षणाची जे आंदोलन उभं झालेलं आहे हे सत्ताधारी पक्षांनी उभं केलेलं आहे, कारण देशामध्ये महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचं शिक्षण महाग झालेलं आहे, सामान्य माणसाचं जगणं कठीण झालेलं आहे, देशाच्या सीमा असुरक्षित आहे, असे विविध प्रश्न देशामध्ये निर्माण झाले आहे आणि याच्यावरून लोकांचं लक्ष वळतं करण्यासाठी म्हणून आणि महाराष्ट्रात जे वर्तमान सरकार आहे या वर्तमान सरकारने विविध पक्ष फोडून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांनी सत्तेमध्ये ते आलेले आहे. तर हे जे सत्तेमध्ये हे लोक आलेले आहे त्या खोके सरकार म्हणून सत्तेमध्ये आलेले आहे, पैशाची देवाणघेवाण करून हे सरकार सत्तेवर आलं आहे अशी सर्वत्र चर्चा आहे. त्याच्यावरूनही लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून या सत्तेत असलेल्या लोकांनी प्रामुख्याने आता हे आरक्षणाच्या विरोधात कोण लोक आहे आपल्याला माहीत आहे, या लोकांनी या जरांगेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा, खास करून ओबीसी आणि मराठ्यांमध्ये दुही पेटवण्याचा, ओबीसी आणि मराठ्यांना एकमेकाचे शत्रू म्हणून उभे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. म्हणून आमची जी भूमिका आहे आमची भूमिका सातत्याने अशी राहिली आहे की सगळाच जो शूद्रवर्णीय समाज आहे, मराठी चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार शूद्र आहे परंतु ते स्वतःला अजूनही ब्राह्मणी सल्ल्यानुसार स्वतःला क्षत्रिय मानतात, ते चूक आहे. त्यांचा व्यवसाय शेती आहे तेही शूद्रच याच्यात आहे, परंतु त्यांच्या मानसिकतेमध्ये अजून
आपण मागास आहो हा बदल झालेला नाही, त्याच्यामुळे मुख्य अडचण आहे। म्हणून ओबीसीचं जे आंदोलन आहे, ओबीसीचं आरक्षण हे आज नाही, आम्ही 25 वर्षापासून, साधारणतः मी 28 वर्षापासून हे आंदोलन लढतो आहे। 28 वर्षात ज्यावेळेस या ओबीसीच्या आंदोलनाला आम्ही सुरुवात केली, त्यावेळेस सारा समाज, वेगवेगळ्या जाती, सगळ्या जाती स्वतःला क्षत्रिय समजायच्या, म्हणजे कोणबी स्वतःला क्षत्रिय समजायचे, माळी स्वतःला क्षत्रिय समजायचे, तेली समाजही स्वतःला क्षत्रिय समजायचा, आणि 12 बलुतेदार जे आहे तेही स्वतःला क्षत्रिय समजायचे। आजही त्यांच्या ज्या जातीय संघटना आहे त्या क्षत्रिय माळी, क्षत्रिय तेली, क्षत्रिय कुणबी आणि इतर जे 12 बलुतेदारांमधले जे आहे तेही स्वतःला क्षत्रिय समजून घेतात। परंतु आता मात्र त्यांच्या मानसिकतेत बराचसा फरक आलेला आहे, आणि म्हणून ओबीसीची चळवळ ही मागील 28 वर्षात बळकट झाली आहे। मी जेव्हा ही चळवळ सुरू केली, लोकांना सांगणं समजावणं सुरू केलं, त्यावेळेस आम्हाला लोकांनी मूर्खात काढलं, प्रवाहाच्या विरोधात पोहून, प्रवाहाच्या विरोधात म्हणजे त्रास झेलून, प्रवाहाच्या विरोधात आपल्या अंगावर वेगवेगळ्या पद्धतीचे दूषण आरोप सहन करत आम्ही हे आंदोलन केलं, आणि आज ओबीसीचं आंदोलन किंवा ओबीसीच्या आंदोलनात सहभाग घेणे म्हणजे आत्मसन्मानाची लढाई आहे, स्वाभिमानाची लढाई आहे, अभिमानाची लढाई आहे, असं सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना वाटते आहे, इथपर्यंत आम्ही आणलेलं आहे। आता या स्थितीमध्ये हे आंदोलन आल्यानंतर अनेक सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे ओबीसी सेल सुरू केले। या ओबीसी सेलनी वेगवेगळ्या पद्धतीने हे जे शैक्षणिक आणि सामाजिक मागासल्या लोकांसाठी शैक्षणिक आणि नोकरीमध्ये सत्ता सहभागाचं जे आंदोलन आहे त्याला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक राजकीय पक्षांनी सेल्स तयार केले आणि या सेलच्या माध्यमातून जागृत होत असलेल्या ओबीसीला आपल्या दावणीला बांधण्याचा, पक्षासाठी त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणून आज अनेक राजकीय पक्षांच्या सेलच्या माध्यमातून हे काम सुरू आहे। माझा सगळ्यांना एकच प्रश्न आहे की वर्तमान परिस्थितीमध्ये ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने रद्द झालेलं आहे, या विविध पक्षाच्या राजकीय सेलनी हे आंदोलन, स्वतःचं आंदोलन म्हणजे स्वतःचं आरक्षणसुद्धा ते मागील 2 वर्षापासून मिळवू शकलेले नाही। अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, इथे निवडणुका झालेल्या नाही, तिथे प्रशासक आहे, तिथेसुद्धा हे जे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे, या सत्तेच्या विकेंद्रीकरणाची जी भूमिका आहे त्यामध्ये निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक आणि सरकार ह्या सगळ्या सत्ता भोगत आहे। लोकांना, स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या नेतृत्वाला, लहान स्तरावर नेतृत्व करणाऱ्यांना याचा लाभ मिळत नाही, ह्या अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की जे राजकीय सेल किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते स्वतःच्या पक्षासा म्हणजे स्वतःचं ओबीसीचं आरक्षण सुद्धा स्वतः मिळवू शकत नाही, तर त्यांच्याकडून शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षणाची आपण ओबीसींनी अपेक्षा करणं हे सर्वस्वी चूक आहे। राजकीय पक्षांमुळेच आज ओबीसी या 70-75 वर्षात आपल्या संवैधानिक हक्कापासून दूर आहे, त्याची फसगत झालेली आहे, राजकीय लोकांमुळेच फसगत झाली आहे। म्हणून राजकीय लोकांवर किती विश्वास ठेवायचा, किती ते आपले हक्क मिळवून देतील म्हणून तुमच्या हक्कासाठी लढतील हा प्रश्न आहे, ते लढणारच नाही। कारण परंतु ओबीसी जागरूक झाल्यामुळे त्यांना असं वाटते की ओबीसीच्या पाट्या जर आपण लावल्या, ओबीसीचं नाव जर घेतलं तर आपल्याला राजकीय आधार मिळू शकतो, ओबीसीची मतं मिळू शकते, असे त्यांची समज आहे, त्यांचा गैरसमज आहे, हा एकूण चूक आहे। म्हणून माझं सर्वसामान्य ओबीसींना, ओबीसी तरुणांना, ओबीसी विद्यार्थ्यांना, ओबीसी कर्मचाऱ्यांना, यांना सगळ्यांना सांगणं आहे की राजकीय पक्ष तुमचे प्रश्न हे सत्तेतल्या सहभागाचे सोडवू शकणार नाही। राजकीय पक्षांचे नेते मात्र सत्तेत सहभागी कसं होता येईल आणि त्यासाठी मग SC ST ओबीसी मायनॉरिटीचा उपयोग कसा करून घेता येईल असा प्रयत्न सुरू आहे। म्हणून राजकीय पक्षांच्या भरोशावर ओबीसीचं आंदोलन होऊ शकत नाही आणि ओबीसीचे हक्क अधिकार मिळू शकत नाही, हे सगळ्या सर्वसामान्य ओबीसींनी लक्षात ठेवलं पाहिजे।
मी जसं आत्ता बोललो त्या पद्धतीने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आता हा मुख्य झालेला आहे, देशाच्या राजकारणाचा मुख्य कणा झालेला आहे. धर्मांध राजकारणापासून आम्ही संवैधानिक हक्क अधिकाराच्या राजकारणापर्यंत आज आपण आलेलो आहे. म्हणून आता अनेक लोकांना आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आहे सगळा या मोर्चाच्या अनुषंगाने, परंतु मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन करणे हा आमचा उद्देश नाही. राजकीय पक्षांसाठी असू शकते मोर्चा काढणे, शक्ती प्रदर्शन करणे, चमकोगिरी करणे, परंतु सामाजिक संघटनांसाठी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन करणे किंवा काही, आमचा मुख्य उद्देश हाच होता की हा मुद्दा सातत्याने राजकारणाच्या एजेंड्यावर राहावा. आणि आज तो राजकारणाच्या एजेंड्यावर आहे. राहुल गांधी सातत्याने बोलतात जात न्याय जनगणना करू, बिहार सरकारने जात न्याय जनगणना केली आहे, छत्तीसगड सरकारने सांगितलं आहे की आम्ही जात न्याय जनगणना करू, त्यानंतर राजस्थान सरकारने सांगितलं आहे, आज तमिळनाडू सरकारने सांगितलं की आम्ही करू. हा अशा पद्धतीने मुख्य मुद्दा झालेला आहे. महाराष्ट्र सरकारने ते सगळं करावं. आमचा मुख्य उद्देश या ओबीसी जनगणना समन्वय समिती आणि सामाजिक आंदोलन, आम्ही जे ओबीसीचं चालवणारे लोक आहोत, या सगळ्यांचा मुख्य उद्देश हाच होता की हा मुद्दा राजकीय पटलावर प्रमुख मुद्दा राहिला पाहिजे. तो मुद्दा आजच्या घडीला प्रमुख मुद्दा आहे. आणि म्हणून आणि या सगळ्या मुद्द्याचा किंवा या सगळ्या मोर्चाचा, 26 नोव्हेंबरच्या मोर्चाचा, जे सत्तेत असलेले पक्ष ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दुफडी माजवण्याचा आणि त्यातून सत्तेचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, तसा लाभ आम्ही होऊ देणार नाही. ओबीसी मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. मराठ्यांना सरकारने 2 आरक्षण दिलेलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात कोण गेलाय? ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात कोण गेलेला आहे? एका विशिष्ट विचारसरणीच्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे गेलेले आहे. ज्यावेळेस माननीय व्हीपी सिंगांनी मंडल आयोग लागू केला, त्यावेळेस ज्या लोकांनी मंदिराचं नाव, राम मंदिराच्या आंदोलनावर नाव घेऊन रामरथ यात्रा सुरू केली, ओबीसी नाही सगळं कळू नये असा प्रयत्न केला, तेच लोक ज्यांनी माननीय व्हीपी सिंगांचं सरकार पाडलं आणि या देशात धर्मांध राजकारण, धार्मिक उन्माद निर्माण केला, तेच लोक आज, त्यांचेच पक्ष आज ओबीसीचा सेल निर्माण करून ओबीसींना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याच लोकांनी ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षणसुद्धा हिरावण्याचा प्रयत्न केला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून येत्या 26 नोव्हेंबरचा हा जो मोर्चा आहे, आता अजून 10 उरलेला आहे, परंतु मला म्हणजे आम्ही काही कार्यकर्त्यांनी याच्यात विचार केला, विचार विमर्श केला आणि 26 नोव्हेंबरचा मोर्चा हा याचा राजकीय लाभ, मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय लाभ या सत्तेच्या सत्तापिपासू लोकांना घेता येऊ नये म्हणून हा मोर्चा 26 नोव्हेंबरचा आम्ही स्थगित करायचा निर्णय घेतलेला आहे. मी पुन्हा बोलतोय, 26 नोव्हेंबरचा नागपूर येथे आयोजित संविधान दिनी ओबीसीचा जो विराट मोर्चा आहे तो आम्ही स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण काय की ओबीसी आणि मराठ्यांमध्ये दुफळी होणार नाही. या सगळ्या याचा फायदा राजकीय पक्षाच्या म्हणजे ओबीसी विरोधी आणि मराठा विरोधी पक्षांना होणार नाही याची काळजी घेण्यासाठी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. या लोकांनी आता जरांगे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मराठा जे लोक आहे तिथे फिरत आहे आणि ते सांगत आहे की ओबीसी आमच्या विरोधात आहे. नाही, ओबीसी तुमच्या विरोधात नाही, बिलकुल नाही. परंतु ओबीसी म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधात खरे कोण आहे, खरे कोण शत्रू आहे? मराठ्यांचे शत्रू कोण आहे? ओबीसीचे शत्रू कोण आहे? एससीचे शत्रू कोण आहे? एसटीचे शत्रू कोण आहे? मायनॉरिटीचे शत्रू कोण आहे? हे आम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. यासाठी म्हणून हा मोर्चा, 26 नोव्हेंबरचा मोर्चा आम्ही स्थगित करत आहोत. आता स्थगित करताव म्हणजे हा सगळा विषय संपला का? नाही, हा विषय आणखी बीजेपीनी आणि त्या आरएसएसनी आणि राम मंदिर बांधणाऱ्या लोकांनी अधिक गंभीर केला आहे. कारण त्यांनी सांगितलं आहे की 22 जानेवारीला ते राम मंदिराचं उद्घाटन करणार आहे. त्यांना माहिती आहे की राम मंदिराच्या उद्घाटनाला ओबीसी जाणार नाही, ओबीसींना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे, ते जाणार नाही ओबीसी. म्हणून त्यांनी काय सांगितलं की आता गावागावात लोकांनी
मंदिरात जावंस 22 जानेवारीला आणि मंदिरामध्ये जाऊन जल्लोष करावा, धार्मिक उन्माद निर्माण करावा, आम्ही तसंही होऊ देणार नाही। कारण 26 जानेवारीला गणतंत्र दिन आहे, या गणतंत्र दिनाच्या 4 दिवस अगोदर हे जात्यांध लोक, हे धर्मांध लोक, हे संविधान विरोधी लोक, ही संविधानिक जी व्यवस्था आहे, गणराज्य दिन ज्या दिवसापासून भारतात संविधान लागू झालं त्या व्यवस्थेला ते मानत नाही, ते भारतीय स्वातंत्र्याला मानत नाही, म्हणून या लोकांनी 4 दिवस त्याच्या अगोदर या पद्धतीचं त्या अयोध्येमध्ये आयोजन केलेलं आहे। म्हणून आम्ही ठरवलं आहे की 20 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत या 7 दिवसामध्ये पूर्ण हप्ताभर आम्ही एक पत्रक तयार करणार आहोत आणि OBC चे, मराठ्यांचे, SC चे, ST चे आणि मुस्लिम समाजाचे, एकूण भारतीय समाजाचे खरे शत्रू कोण आहे याची पत्रकं वाटण्याचा उपक्रम मंदिरामध्ये हे मोर्चे काढतील, हे जल्लोष करतील, ते तिथे सगळे OBC लोक राहणार आहे, त्या OBC तरुणांना सुद्धा हे सगळे देण्याचा वाटण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। या पूर्ण देशामध्ये अशा पद्धतीची करोडो पत्रकं संपूर्ण देशभर वाटल्या जाऊन या म्हणजे जी RSS च्या माध्यमातून किंवा धर्मांध संघटनांच्या माध्यमातून बहुजन विरोधी SC ST OBC मायनॉरिटी विरोधी संघटनांकडून हा जो धर्मांध उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा निवडणुकीमध्ये त्याचा फायदा लाटण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याला आम्ही पायबंद घालणार आहोत, प्रतिबंध करणार आहोत आणि तो प्रतिबंध लोकांचं प्रबोधन करून करणार आहोत। लाखो हजारो एक त्याचा प्रारूप नमुना म्हणून हे सगळं आम्ही जाहीर करणार आहोत। ते सगळ्या वेगवेगळ्या भाषेत राहतील, स्थानिक भाषेमध्ये लोक ट्रान्सलेशन करून ते सगळं प्रचारित करतील आणि लोकांमध्ये वाटतील आणि एकूण जातीय जनगणनेचं महत्त्व, OBC च्या, SC ST OBC च्या आरक्षणाचं महत्त्व, मुस्लिमांच्याही सत्तेतील सहभागाचं महत्त्व हे सगळं साऱ्या बहुजन समाजाला समजावून सांगतील असा प्रयत्न आम्ही आगामी काळात करणार आहोत। यानंतरच्या पुढच्या काळात देशाच्या स्तरावर हे संविधान शाखेच्या माध्यमातून आणि सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आत्मसन्मानी तरुण तयार करण्याचा प्रयत्न, आत्मसन्मानाचा महापुरुषांच्या विचारांनी ओतप्रोत झालेला आत्मसन्मानी तरुण तयार करण्याचा प्रयत्न, निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, सातत्याने करणार आहोत आणि ही प्रक्रिया दीर्घकाळ आहे। 28 वर्षानंतर आज OBC चा प्रभाव या भारताच्या राजकारणामध्ये तयार झाला आहे। आज आम्ही हवेचं रूख बदलवलेलं आहे, जे धर्मांध रूख होतं ते धर्मांध रूप आज बदलून मुद्द्यांवर, OBC च्या आरक्षणावर, संविधानाच्या चर्चेवर आम्ही हे रूप आणलेलं आहे। म्हणून आगामी काळातसुद्धा हे सगळं व्यापक प्रमाणावर, मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी एक मोठी प्रबोधनाची एक डेडिकेटेड कार्यकर्त्यांची टीम उभी करून अनेक कार्यकर्ते आहे, प्रबोधित आहे, परंतु त्यांना संधी मिळत नाही, या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक वैचारिक फळी निर्माण करण्याचं काम करणार आहोत। संपूर्ण देशात OBC चं आंदोलन आज प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, आपल्याला त्याची माहिती नाही, त्याची चर्चा होत नाही, फेसबुक सारखे जे सोशल मीडियाचे मीडिया आहे ते आम्हाला रिस्ट्रिक्ट करतात, आमची रीच कमी करतात, आमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचू देत नाही, आमच्या पोस्टच्या कंप्लेंट करतात हे ब्राह्मण्यवादी लोक, हे स्वातंत्र्याचे विरोधी लोक, हे संविधानाचे विरोधी लोक, हे प्रबोधनाच्या विरोधी लोक, लोकाला अज्ञानी ठेवू इच्छिणारे लोक हे सगळं सातत्याने करतात। तरी पण मला 100% खात्री आहे की आम्ही हे सगळं करू शकतो। जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हासुद्धा आम्ही हे प्रबोधन केलं आहे, आता तर हा सोशल मीडिया आहे, वेगवेगळे ॲप आहे, या ॲपचा उपयोग करून सुद्धा आम्ही हे प्रबोधन मोठ्या प्रमाणावर करणार आहोत आणि म्हणून माझी सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, तुमच्यापर्यंत आम्ही सगळं साहित्य पोहोचवलं आहे, 26 नोव्हेंबरच्या मूर्त्याचं स्टिकर्स लावले असतील काय, प्रबोधन झालं आहे, 6 महिन्यामध्ये आम्ही प्रवास केला आहे, आम्ही स्टिकर्स लावलेले आहे, आम्ही हँडबिल वाटले आहे, आम्ही बॅनर्स लावले आहे, म्हणजे प्रबोधन झालं आहे, लोकांपर्यंत गेलो आहे, आम्ही फिरलो आहे, प्रबोधन झालं आहे लोकांचं, लोकांच्या हक, म्हणून आज ही परिस्थिती आहे।
ही परिस्थिती इथे सोडून देणार नाही, फक्त मोर्चा मात्र हा स्थगित करत आहे. त्याचं कारण कसं आहे की हा मोर्चा मराठ्यांच्या विरोधात आहे. अशा पद्धतीची चर्चा, अशा पद्धतीचा सूर या महाराष्ट्रामध्ये जात्यांध लोक, धर्मांध लोक, संविधान विरोधी लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून त्यांनाही सांगायचं आहे, मराठे आमचे शत्रू नाही, फक्त आरक्षण हे आमची जेवढी लोकांची संख्या आहे, जातींची संख्या आहे, लोकसंख्या आहे, त्या प्रमाणात आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून जातन्याय जनगणना झाली पाहिजे. जातन्याय जनगणना झाली तर आमची संख्या कळेल, जशी बिहारमध्ये कळलं आहे तशाच पद्धतीने हे आरक्षण. बघा काय सुरू आहे, युपीमध्ये दिवे लावले जात आहे, 22 लाख दिवे, कुठचे पैसे, सरकारचे पैशाने. आणि बिहार राज्यात 1,22,000 शिक्षकांना एकाच दिवशी नोकऱ्या, 7,000 म्हणजे 10,000 पोलीस कर्मचाऱ्यांच्या एकाच दिवशी नोकऱ्या. जे एकीकडे बिहार सरकार हे बहुजन समाजाचं आहे, ओबीसीजी नेतृत्वाचं हे बिहारचं सरकार आहे, माननीय नितीश कुमार आणि तेजस्वी यादव, जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दल आणि इतर मित्रपक्षांचं सरकार लोकांना रोजगार देत आहे. आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशचं योगीचं सरकार, धर्मांध लोकांचं सरकार, लोकांचे रोजगार हिरावून धर्मांधता निर्माण करण्याचा, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यूपी बिहारमध्ये सुद्धा, यूपीमध्ये सुद्धा ओबीसी मोठ्या संख्येने आहे. ही जी आम्ही दिलेलं म्हणजे 20 जानेवारी ते 26 जानेवारीच्या दरम्यान लोकांना हे सगळी पत्रकं वाटण्याचं, लोकांचं प्रबोधन करण्याचं आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराची माहिती देण्याचं, संविधानिक हक्क अधिकाराविषयी जागरण करण्याचं हे जे काम आहे, हे 26 जानेवारी दरम्यान 7 दिवसपर्यंत आम्ही सप्ताह पाळून करणार आहोत. आणि म्हणून हे आंदोलन थांबणार नाही. मोर्चा हा आमचा उद्देश शक्ती प्रदर्शन नव्हताच. या निमित्तानं हा ओबीसीचा प्रश्न, जातन्याय जनगणनेचा प्रश्न तो मुख्य पटलावर राहावा हा होता, तो आहे. आज राहुल गांधी रोज बोलत आहे, नितीश कुमारनी बिहारमध्ये जनगणना केली आहे, अनेक राज्यांनी पुन्हा जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून हे सगळं आहे, मुख्य मुद्दा आहे, राजकारणाचा मुख्य मुद्दा झाला आहे आणि तो झालाच पाहिजे हा आमचा प्रयत्न होता. त्याच्यामुळं हा सध्या 26 नोव्हेंबरला संविधान दिनी नागपुरात आयोजित केलेला मोर्चा हा आम्ही स्थगित करतो आहे. आणि याबद्दल आणखी ही जी आत्ता मी जो कार्यक्रम घोषित केला आहे, हा कार्यक्रम कशा पद्धतीने पुढे रेटता येईल याचा प्रयत्न आपण करू. या सगळ्या आंदोलनात, या सगळ्या आंदोलनामध्ये, SC ST OBCच्या सगळ्या आंदोलनामध्ये एकूण आम्ही जे भारतीय म्हणून, जी आमची भारतीयता म्हणून, भारतीय म्हणून आमची ओळख असायला पाहिजे, आमच्यामधलेच आमचे काही लोक हे जातीयवादी झालेले आहे, ते जातीयवादी बनून BJP ला आणि इतर जे देशद्रोही शक्ती आहे, संविधान विरोधी शक्ती आहे, धर्मांध शक्ती आहे, भारत विरोधी शक्ती आहे, भारतीय विरोधी शक्ती आहे, त्यांना मदत करत आहे. म्हणून जातीय मानसिकता रद्द झाली, कमी झाली पाहिजे, तीव्रता कमी झाली पाहिजे. आणि ती तीव्रता कमी झाली तरच आमच्यात भाईचारा निर्माण होईल, बंधुत्व निर्माण होईल, आम्ही आपसात संवाद साधू आणि या संवादातून आम्ही हे आंदोलन अधिक व्यापक करू. मी तुम्हा सगळ्यांना त्या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायची पुन्हा विनंती करतो आहे. प्रबोधनाच्या चळवळीचे एक शिलेदार बना असं आवाहन करतो आहे आणि थांबतो आहे. जय OBC, जय संविधान. धन्यवाद.